तर तो आपल्या देशातल्या लोकशाहीच्या बद्दल, लोकशाही जिवंत राहणार की नाही याबद्दलचा असेल. आणि सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडं नागडं राजकारण हे त्यांनी त्याची पूर्णपणाने चिरफाड केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल महोदयांची जी भूमिका होती ती संशयास्पद, आता त्या संशयास्पद म्हणायला सुद्धा काही अर्थ राहिलेला नाही, ती सरळ सरळ अयोग्य होती. आणि एकूणच राज्यपालांच्या भूमिकेचं सुद्धा वस्त्ररण झालेलं आहे, मग ते दिल्लीच्या बाबतीत असेल इथल्या बाबतीत असेल. आणि राज्यपाल ही यंत्रणा ही एक आतापर्यंत आदरयुक्त अशी यंत्रणा होती, पण राज्यपाल यंत्रणेचे धिंडोळे ज्या पद्धतीने शासनकर्ते काढतायत ते बघितल्यानंतर आता याच्या पुढे राज्यपाल यंत्रणा ही अस्तित्वात ठेवावी की नाही हा सुद्धा एक मोठा विचार मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयापुढे आपल्याला न्यायला पाहिजे. तूर्त सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नव्हता, त्यांनी बोलवण्याची गरज नव्हती वगैरे वगैरे सगळे आता आपण डिटेलमध्ये गेल्यानंतर कळेल. पण अपात्रतेचा निर्णय हा त्यांनी अध्यक्षांवरती जरी सोपवला असला तरी पक्षादेश हा त्यावेळेचा जो पक्ष म्हणजे माझी शिवसेना त्या शिवसेनेचाच राहील. आता अध्यक्ष महोदयांना सुद्धा याच्यामध्ये वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा याच्यासाठी आम्ही आता मागणी तर करूच. सर्वोच्च न्यायालयाने जे काय मला समजलेलं आहे त्यानुसार सांगितलेलं असं आहे की सर्वोच्च न्यायालय याच्या बाबतीत निकाल देऊ शकतो कारण त्यांचा तो अधिकार आहे, परंतु त्यांनी त्या संस्थेचा एक आदर राखण्यासाठी हा निकाल किंवा हा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांकडे जरी दिलेला असला तरी व्हीप पक्षादेश हा तो त्यावेळेला जो पक्ष होता म्हणजे माझी शिवसेना त्या पक्षाचा पक्षादेशच चालणार आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्याचबरोबरीने निवडणूक आयुक्तावर निवडणूक आयोगावरती सुद्धा ताशेरे मारलेले आहेत, राज्यपालांवरती ताशेरे ओढलेले आहेत. एकूणच हे चापकाचे फटकारे जर जे तिकडे खुर्चीत बसलेले आहेत ते निर्डावलेले नसले तर त्यांना पुरेसे आहेत आणि त्यानुसार आता तरी त्यांनी सुधारण्याची आवश्यकता आहे. नाही नाही उद्धवजी स्ट्रेट प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा नैतिकतेच्या आधारावर अशी तुमची टोच माझी. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी एक नैतिकता मला असं वाटलं की ज्यानं सगळं काही देऊन सुद्धा हपापलेली लोक ही माझ्यावरती अविश्वास ठराव आणणार आणि त्यांच्या हपापलेपणाने मी पुरेसा पडू शकत नाही कारण आणखी काय देणार, तर अशा लोकांनी माझ्यावरती अविश्वास ठराव दाखवणं हे मला मंजूर नव्हतंच, ते मंजूर नाही, मी कदापि ते मान्य करणार नाही, म्हणून मी राजीनामा दिला. जसा मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला तसं एवढं आता सर्वोच्च न्यायालयाने फटके दिल्यानंतर जर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अंगी शिल्लक असेल तर त्यांनी जसा मी राजीनामा दिला तसा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. राज्यपाल म्हणजे स्वतःच्या घरचा चाकर असल्यासारखं वापरण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे ती पद्धत बघितल्यानंतर राज्यपाल यंत्रणाच आता शिल्लक ठेवावी की नाही हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला म्हणजे मला असं वाटतं विचारायला पाहिजे की हे असंच जर का, कारण प्रत्येकाचं एक काम असतं ज्या सर्वोच्च न्यायालयाने केलं तसंच जसं आता मीडिया असतो नितीनजी जे जसं म्हणाले की काही गोष्टी तुम्ही लोकांसमोर आणल्या पाहिजे तर चार स्तंभ जे म्हणतो हे चार स्तंभ मजबूत पाहिजेत. त्याच्यापैकी जर का एका स्तंभाला वाढवी लागली असेल तर त्या स्तंभाचं रिपेअरिंग हे करणं गरजेचं आहे आता महत्वाचा मुद्दा हा आहे की राज्यपाल महोदय तेव्हाचे जे काय होते त्यांनी इकडे जे न करू करायचं ते न म्हणजे करायला नको ते करून गेले. आता गेल्यानंतर त्यांना सजा काय, कारण असं जर का होत राहिलं तर तेव्हाचे राज्यपाल 12 वाजून जातील आणि घरी जाऊन मग म्हणतील येतो संत आज मी करायचं काय नाही अजिबात नाही. अपात्रतेचा निर्णय हा त्यांना ठरवायचा आहे, पण जो जे मी समजलं त्याच्याप्रमाणे त्यांनी फुटीरांचा व्हीप नामंजूर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्यामुळे माझ्या शिवसेनेचाच व्हीप लागू होणार. भगतसिंह यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? बिलकुल आहे, कारण नाहीतर ही प्रथा आणि हा पायंडा पडेल की त्यावेळेला राज्यपाल म्हणजे नाही तर राज्यपाल काय, राज्यपाल ही संस्था म्हटल्यानंतर ती काय कॉम्प्युटर नाहीये,
त्या व्यक्तीच्या जर का त्याच्या मर्जीप्रमाणे ती यंत्रणा चालायला लागली तर त्या व्यक्तीला किंवा काय जाब हा विचारला गेला पाहिजे, जाब विचारला गेला पाहिजे, नाहीतर तो पायंडा पुढे पडेल. प्रत्येक राज्यपाल हेच म्हणतील की आम्हाला काय आमच्या काळ त्यांचे 12 वाजून जायचं आहे, निकाल येईलपर्यंत आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो असू. पण आज कोर्टाने असं म्हटलेलं आहे निकाल देताना की शिवसेना त्यावर कोणी दावा करू शकणार नाही, म्हणजे शिवसेना तुमच्याकडे राहील असं नक्कीच आहे. तर मग आता चिन्ह आणि पक्षाबाबत आमचं आर्ग्युमेंट हेच आहे की निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक आयोगाने त्यांच्या चौकटीत केलं पाहिजे. निवडणूक आयोग म्हणजे ब्रह्मदेव नाहीये, राज्यपाल म्हणजे ब्रह्मदेव तर अजिबातच नाहीये. त्यांना आता राज्यपाल मानायची की नाही, ती संस्थाच ठेवायची की नाही, हाच आता एक विचार त्याची चर्चा झाली पाहिजे. पण निवडणूक आयोग हे निवडणुकीपुरतं मर्यादित असतं. मतांच्या टक्केवारीवरती एखाद्या पक्षाला मान्यता देणं, नोंदणी देणं आणि त्याला निवडणूक चिन्ह देणं हे त्यांचं काम असतं. नाव देणं, नाव काढणं हे त्यांचं काम नाही आणि ते मानणार नाही. कारण निवडणूक शिवसेना हे नाव देताना निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती, त्याच्यामुळे कदापि शिवसेना हे नाव दुसऱ्याला आम्ही घेऊ देणार नाही. तो निवडणूक आयोगाचा घटना बाह्य अधिकार आहे. कारण नाव, धनुष्यबाण आणि हे त्या मतांच्या टक्केवारीवरती ठरवण्याचा अधिकार कदाचित किंवा निवडणूक आयोगाला आहे. जसं आता काही पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता काढली ते तुम्ही मतांच्या टक्केवारीवरती नोंदणी करू शकाल पण नाव नाही काढू शकत. असं आहे की उद्या मी निवडणूक आयोगाचं आयुक्तांचंच नाव बदलून वेगळं काय केलं तर काय होईल? तर त्याच्यामुळे ते माझं शिवसेना नाव नाही काढू शकणार, काढू शकत नाही आणि आम्ही काढू देणार नाही. आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार. पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर उपमुख्यमंत्री जे आहेत आणि बाकी सर्व माझे सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, सगळ्यात आधी मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि आजचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल लागल्याबद्दल मी आमच्या सगळ्यांना शुभेच्छा मलाही दिल्या पण तुम्हालाही देतो शुभेच्छा सगळ्यांना. खरं म्हणजे अखेर सत्याचा विजय झाला आणि सुप्रीम कोर्टामध्ये आज आपण आलेला निकाल देखील पाहिला, त्याच्यामध्ये काही कायदेशीर आणि टेक्निकल बाबींचा उल्लेख आदरणीय देवेंद्रजींनी या ठिकाणी आपल्या समोर केलेला आहे. खरं म्हणजे आज आपण जर पाहिलं तर मी जेव्हा जेव्हा आपण मला विचारत होता त्यावेळेस मी सांगत होतो की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे आणि देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, कायदा आहे, नियम आहे, सगळंच आहे आणि त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही. हे माझे शब्द नेहमी आपल्याला आठवत असतील. आणि आम्ही सरकार जे स्थापन केलं ते पूर्णपणे कायदेशीर चौकटीत बसून कायदेशीर सगळ्या बाबींची पूर्तता करून आम्ही सरकार स्थापन केलं आणि बहुमताचं सरकार स्थापन झालं आणि आज सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक लोक यापूर्वी घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार अशा प्रकारचं म्हणून स्वतःचे समाधान आणि स्वतःचे पाठ तुटून घेत होते, परंतु त्यांना आज सुप्रीम कोर्टाने एक घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चांगली चपराक दिली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलेलं आहे. आणि म्हणून आज आपला हा जो निर्णय सुप्रीम कोर्टाचा आलाय त्याचा मी मनापासून आणि आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेला आहे. शेवटी काही जे काही सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला त्यामध्ये
आमचं देखील आर्ग्युमेंट म्हणजे आमची भूमिका हीच होती की डिस्क्वालिफिकेशनचा अधिकार जो आहे तो अध्यक्षांना आहे, अध्यक्षांकडे तो अधिकार येईल आणि मेरिट प्रमाणे तेच अपेक्षित असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आणि अधिकार त्या डिस्क्वालिफिकेशनचे अधिकार अध्यक्षांकडे दिले. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला होता त्याही बाबतीमध्ये विरोधी पक्षाने म्हणजे पूर्वीच्या लोकांनी माजी मुख्यमंत्री आणि ते सगळ्या टीमने म्हटलं होतं की निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण असताना निवडणूक आयोग कसा निर्णय घेऊ शकतो. त्याहीवर सुप्रीम कोर्टाने भाष्य केलं की निवडणूक आयोग हा अधिकार त्यांना आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला रेकग्नाइज केलं, धनुष्यबाण सिम्बॉल देखील आम्हाला दिला. हे सर्व सुरू आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने अध्यक्षांना जे अधिकार दिले त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशनचे अधिकार, पॉलिटिकल पार्टी जी आहे पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामध्ये देखील त्यांनी भाष्य केलं आणि म्हणून आम्ही जो निर्णय घेतला बहुमताचा त्या दोन तीन महिन्या तीन महिन्यानंतरच निवडणूक आयोगाने तो निकाल दिला की आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे. म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी जो आम्ही निर्णय घेतला तो बहुमताचा निर्णय होता आणि त्यावेळेस देखील लेजिस्लेटिव्ह पार्टी बरोबर पॉलिटिकल पार्टी देखील आम्हीच होतो असं या ठिकाणी मी सांगू शकतो आणि त्याचा अधिकार जो आहे अध्यक्षांकडे दिलाय, अध्यक्ष त्याच्यावर मेरिटवर निर्णय घेतील. आणि या सगळ्या जर बाबी आपण बघितल्या त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नैतिकतेच्या आधार आता देवेंद्रजी म्हणाले त्यांना माहित होतं त्यांच्याकडे बहुमत नाहीये, अल्पमतामध्ये आलेलं सरकार आहे आणि राज्यपालांनी देखील त्यावेळेस त्याचं काही इतर राज्याचं मी उदाहरण आपलं इकडचं पण झालं त्या गोमाईंचं आणि त्यावर मी बोलू इच्छित नाही. पण जेव्हा राज्यामध्ये जेव्हा परिस्थिती निर्माण होते आणि राज्यपालांनाच काय तुम्हाला सगळ्यांना माहित होतं त्यावेळेस सरकार अल्पमतात आलंय, शेवटी सरकारचा गाडा कारभार चालला पाहिजे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये तेव्हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार जे स्थापन केलं पूर्णपणे कायदेशीर घटनात्मक बाबींची काळजी घेऊन केलंय, पूर्णपणे त्याच्यामुळे हेडकाउंट झाला ते सगळे तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून राजीनामा देण्याशिवाय काही दुसरा काय पर्याय होता. आणि नैतिकतेच्या ज्या काही गोष्टी तिथे सुरू झालेल्या आहेत तर त्या बाबतीमध्ये देवेंद्रजी म्हणाले की त्यावेळेस मॅन्डेट लोकांनी जनतेने कुणाला दिलं होतं, शिवसेना भाजप युतीला. आणि मग नेमकं आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे, जनभावनेचा आदर केला आहे, लोकांना अपेक्षित हवं असलेलं ते आम्ही केलंय, बाळासाहेबांच्या विचारांचा भूमिकेचा आम्ही आदर केलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून निवडणूक लढवली आणि सरकार दुसऱ्याबरोबर सत्तेसाठी खुर्चीसाठी त्यावेळेस बनवलं आणि हे सगळ्यांना माहित आहे. आणि जसं देवेंद्रजी म्हणाले आम्ही तर तेव्हा सत्तेत होतो तेव्हा पुढे काय होईल आम्हाला माहित नव्हतं, खरं म्हणजे नैतिकता कोणी जपली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाचवण्याचं काम, त्याचं काँग्रेस राष्ट्रवादीकरण करण्यात थांबवण्याचं काम आम्ही केलं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं, तुम्ही तर तो गाण ठेवला होता. आणि म्हणून यामध्ये आता मी देखील मगाशी पत्रकार परिषद थोडीशी बघितली त्यामध्ये आम्ही पक्ष आहोत आमचाच व्हीप लागणार, पण व्हीप लागायला तुमच्याकडे माणसं किती आहे हा एक प्रश्न आहे. त्यामुळे शेवटी बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने केलाय आणि त्याचबरोबर अध्यक्ष जे आहेत आपले विधानसभेचे ते देखील या सर्व प्रकरणामध्ये मेरिटवर निर्णय घेतील आणि हा निर्णय जो आहे या सरकारला घटनाबाह्य बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना आजच्या सर्वोच्च न्यायालयाने खरं म्हणजे
त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ते सगळी ती संस्था त्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, पण निर्णय मेरिटवर दिल्यानंतर मात्र जे काही भाष्य केलं जातं हे देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि मग कुणाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील यापुढे देखील करतील, परंतु आज सुप्रीम कोर्टाने जे काही पूर्ण बहुमताचं सरकार आणि हे सरकार कायदेशीर घटनात्मक आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे, हे जनतेचं सरकार आहे, जनतेच्या मनातलं सरकार आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो।